आज माझा दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन। जगावर कोरोनाचं संकट आहे, त्यात भारताचा विचार करता माझ्यावर जरा अधिकच, आणि माझा म्हणजेच तुमच्या महाराष्ट्राचा विचार करता मुंबईवर तर खूपच आहे। मुंबई, कामगारांची मुंबई, कामाची मुंबई म्हणून आज कामगार दिन सुद्धा। खरं सांगू, आजवर तुम्हाला माझा अभिमान वाटत होता ना, परंतु आज मला तुमचा अभिमान वाटतोय। का ठाऊक आहे? कारण आज या संकटात काम करणारा प्रत्येक कामगार निष्ठेने प्रामाणिकपणे काम करतोय। खरं तर आज तुम्ही सारे कामगार नाही तर स्वतःचा जीव संकटात घालून स्वतःच्या देशबांधवांसाठी, स्वतःच्या देशासाठी लढणारे योद्धा आहात। आज माझा प्रत्येक योद्धा लढतोय। एक योद्धा हॉस्पिटलमध्ये लढतोय, एक योद्धा सफाईसाठी लढतोय, एक योद्धा संकटापासून अडवण्यासाठी लढतोय, एक योद्धा संकटाला नष्ट करण्यासाठी लढतोय, तर एक योद्धा शांत घरात बसून वेळेशी लढतोय। आज माझा प्रत्येक योद्धा लढतोय। ही परिस्थिती लवकर सुधारावी असं प्रत्येकाला वाटतंय, कारण काहींना घरातून बाहेर पडायचं आहे तर काहींना घरी परतायचं आहे। या युद्धात शस्त्र नाही तर नियम आणि संयम महत्त्वाचा आहे। जर तुम्ही दक्षतेने धीराने वागलात तर माझ्यावरचं, या भारतावरचं संकट निश्चितच लवकर दूर कराल। यावर्षी पहिल्यांदाच कामगार दिनाच्या नाही, महाराष्ट्र दिनाच्या नाही, तर तुम्हा सगळ्या योद्ध्यांना योद्धा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। योद्धा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।